मला तुमचं पोरा सांगा तुमचं किती करायला एवढं राहिलं किती करायला किती तुम्हाला एक स्टेट करतो ना कुठलं झालं किती करायला माझ्या उपोषणाचा आज 8वा दिवस आहे. मागणी हीच आहे की सगळ्या शहराच्या नोंदीमध्ये महाराष्ट्राला मराठवाड्याला काहीही मिळालेलं नाही. मराठवाड्यातली 6000 गावं आतापर्यंत निरंक आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यामधली 800 गावं जवळपास, लातूर सगळ्यात कमी आहे. मग या सगळ्या गोष्टीचा मराठवाड्याला काहीही फायदा झालेला नाही. म्हणून सरकारनं मराठवाडा गॅजेटियर, हैदराबाद गॅजेटियर स्वीकारावं असं आमचं म्हणणं आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी आता. 11 ऑक्टोबर 1923 शिंदे समितीकडं मराठवाडा गॅजेट हैदराबाद गॅजेटर दिलेलं आहे. शिंदे समितीने शासनाकडे शिफारस केलेली आहे की मराठवाड्याला हैदराबाद गॅजेटरमधून आरक्षण द्या. हैदराबाद गॅजेटरमध्ये कुणबी नोंद तपासण्याची गरज नाही आहे. सरसगट मराठे मराठवाड्यातले हे OBC येतात. सोपी गोष्ट आहे. 371 कलम आहे जे शासनाचा केंद्र शासनाने घटनेमध्ये तरतूद करून दिलेली आहे. तुम्ही जिकडून आलात तिकडे जे होतात ते आलेलात. 1 मे 1960 रोजी आम्ही बिनशर्त महाराष्ट्रामध्ये सामील झालो. अहो, फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानला 50 कोटी रुपये दिले. आम्ही निवांत बिन काहीही न मागता मराठवाड्यात आलो आहे, महाराष्ट्रात आलो आहे, संयुक्त महाराष्ट्रात. हैदराबाद हैदराबाद गॅजेटरमध्ये सांगतो, 1901 एक सर्वे झाला, जनगणना झाली जातीची सगळ्या 1901 1909 त्याच्या आधारे हैदराबाद गॅजेटर स्वीकारलं. आणि हैदराबाद गॅजेटरमध्ये कोण कुठल्या जातीचा आहे, कोण कुठल्या समाजाचा आहे ह्याची उल्लेख केला गेला. त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केला गेला मराठा हे कुणबी आहेत. त्यावेळेसच्या लोकसंख्येच्या 38% लोक हे मराठा होते आणि ते सर्वच्या सर्व कुणबी आहेत हे हैदराबाद गॅजेटरमध्ये आहे. त्यानंतर 1953 काकासाहेब कालेलकर आयोग नेमला. काकासाहेब कालेलकर आयोगाने तेच सांगितलं की हैदराबाद गॅजेटरमधून जे आलेले ते सगळे मराठा कुणबी आहेत, त्यांना कुणबी देण्यात यावं. पण सरकारनं आत्तापर्यंत हे सगळं डावललं गेलेलं आहे. म्हणून माझं म्हणणं आहे की हैदराबाद गॅजेटर स्वीकारल्याशिवाय मी माझं उपोषण माघार घेणार नाही. 19 शिवजयंती आहे, जरांगेने आवाहन केलेलं आहे की 2 दिवस आंदोलन मागे घेण्यापेक्षा आंदोलन शांततेने करू. शिवजयंती शांततेने करू, शिवजयंती उत्साहाने करू आणि सरकारला दाखवून देऊ की आम्ही सगळे पुन्हा एक आहोत. आणि एक सांगतो तुम्हाला, माझा लहान भाऊ मनोज जरांगे आहे. माझ्या लहान भावाला जर काही झालं तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार. हैदराबाद गॅजेटचं सरकार नाही स्वीकारलं तर पुढे काय? पुढे आंदोलन स्वीकारू आम्ही, ठरवू 21 नंतर. 21 त्यांचं अधिवेशन आहे, 21 काय करतात. आमचं म्हणणं आहे 50% आज जे बसेल ते द्या. तुम्ही 50% वरचं जर आश्वासन देत असाल तर ते आम्हाला मान्य होणार नाही आहे. कायदेशीर जे बसतं आमचं. आणि हे तर काय हैदराबाद गॅजेटरचा मराठवाड्याचा हक्क आहे हो. ह्याला कुणाचं ऑब्जेक्शनची गरज नाही, कुणाच्या नोंदची गरज नाही, कशाची गरज नाही. ते द्या ना सोपं आम्हाला. आणि पुन्हा तुम्ही जर समजा तुमचं 49% वर जर तुमचं मंजूर झालं तर आम्ही पुन्हा त्याच्यात बदल करा. आम्ही तयार आहोत ऐकायला. पण आज आम्हाला हैदराबाद गॅजेटर स्वीकारल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीमध्ये माझं उपोषण माघार नाही. प्राण गेला तरी हरकत नाही. आज मुख्यमंत्री यायला लागलेत. आपण सांगा मुख्यमंत्र्यांना, जाऊ तिथं मंत्री आहेत सगळे, त्या मंत्र्यांना सांगा की एक माझं आता किडनी गेलेली आहे दोन्ही, माझं लिव्हर सू झालेली आहे, माझ्या दोन्ही किडनी आज फेल झालेल्या आहेत, माझ्या दोन्ही किडनी, तरी मी ऐक माझं बोलता येत नाही. हे पा, मला थोडंसं पाण्याचं ओट गेल्याशी मला बोलता येत नाही. 8 दिवस झालं मी पाण्याचा थेंबसुद्धा घेतला नाही. हे माझी महिला इथं बसल्यात सगळं. एवढंच माझी विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीत हैदराबाद गॅजेटियर स्वीकारल्याशिवाय माघार नाही म्हणजे नाही.
हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।